आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये गांधी शास्त्रींना आदरांजली, प्रतिमा पूजन, अभिवादनासह भाषणांनी उलगडला इतिहास. सुळकुडीतील लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे पहिले पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी गावातील मुख्य मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एन एस पाटील मॅडम यांनी केलं. यावेळी हर्षद पार्वते, श्रुतिका कुलकर्णी, साक्षी चोपडे, काजल जाधव यांची भाषणे झाली. तर मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचा इतिहास सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडला. आर डी पाटील सर यांनी या दोन थोर नेत्यांच्या कार्याचा आढावा घेतला. ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मेरा गाव स्वच्छता का हिस्सा हे पटनाट्य सादर केलं. कुलकर्णी सरांनी मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे असं मत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन MM स्वामी सर यांनी केलं. आभार PP खोत सर यांनी मांडले. या कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत. असे प्रयोग केले आणि त्यातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. असहकार आंदोलन असेल, सविनय कायदेभंगाची चळवळ असू दे, चेलेजावची चळवळ असू दे, अशा चळवळीच्या माध्यमातून इंग्रज सरकारला जेरी चालवून त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.